हिमाचल प्रदेश सोबत गुजरातच्या निवडणुका जाहीर न केल्यानं काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली आहे निवडणूक आयोग मोदी सरकारच्या आदेशानुसार काम करत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते खासदार राजीव सातव यांनी केला आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी गुजरात काँग्रेसचे खासदार आणि गुजरातचे प्रभारी राजीव सातवजी आपल्यासोबत आहेत गुजरातबद्दल विचारायचं आहे कारण संपूर्ण देशाचं लक्ष हे गुजरातकडे आहे निवडणुका जाहीर झालेल्या आहेत मात्र हिमाचलच्या जाहीर झालेल्या आहेत का, का गुजरातच्या संदर्भामध्ये मागच्या वीस वर्षापासून पाहिलं जर असेल तर हिमाचल प्रदेश आणि गुजरातच्या निवडणुका निवडणूक आयोगानं एकत एकदम जाहीर केल्या आत्तापर्यंत असं कधीच झालं नाही की हिमाचलचं वेगळं शेड्यूल आणि गुजरातचं वेगळं शेड्यूल पंतप्रधान फार जोर जोरात सांगतात की भाइयो बहिणो लोकसभा आणि विधानसभा एकत्र झाल्या पाहिजेत का तर निवडणूक खर्च कमी व्हायला पाहिजे एकीकडं निवडणूक खर्च कमी व्हायला पाहिजे एकीकडं प्रोसेस लवकर झाली पाहिजे एकत्र झाली पाहिजे अशी यांची भूमिका आहे आणि दुसरीकडे हिमाचलच्या निवडणुका आधी आणि गुजरातच्या निवडणुकानंतर या का याचं उत्तर हे आहे की गुजरातचा पराभव आता समोर दिसायला लागलेला आहे गुजरातमध्ये आता जर निवडणुका झाल्या तर भाजपच्या उमेदवारांचं डिपॉझिटसुद्धा वाचणार नाही अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळं किमान आपल्या उमेदवारांचं डिपॉझिट तरी वाचलं पाहिजे यासाठी आता या सोळा तारखेला पंतप्रधान येणार आहेत पंतप्रधान अनेक फसव्या घोषणा करणार आहेत नवीन जे जुमले त्यांच्या जे भाषण लिहिणाऱ्यांनी तयार करून दिले ते सगळे जुमले बोलणार आहेत आणि कुठंतरी दोन चार टक्के मतं वाढवता येतील का हा पंतप्रधानांचा सोळा तारखेचा या निमित्तानाचा प्रयत्न आहे हिमाचलच्या निवडणुकीचं जे कार्यक्रम जाहीर केला तोच गुजरातसाठी लागू करा आणि लगेच त्वरित निवडणुकीची आचारसंहिता लागू करा ही आमची मागणी आहे निपक्षपाती निवडणुका घेणं हे निवडणूक का आयोगाचं काम आहे आणि निवडणूक आयोग यापासून लांब पळत आहे पंतप्रधानांनी आता निवडणूक आयोगावर दबाव टाकणं सुरू केलं आहे देशाच्या जनतेवर आता काही मोहिनी राहिली नाही देशाच्या जनतेच्या मनातला जो पूर्ण त्यांच्याबद्दलचा विश्वास होता तो पूर्ण भ्रमनिराश झालेला आहे आणि त्यामुळे आता निवडणूक आयोगाच्या माध्यमातून हे गुजरातच्या निवडणुका हँडल करायचं काम पंतप्रधानांनी सुरू केलेलं आहे रामराय शिंदे झी मीडिया दिल्ली झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे